आणि विधानसभेच्या निवडणुकीवरून विरोधकांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलेला आहे. एकीकडे लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी वन नेशन वन इलेक्शनवर बोलतात आणि दुसरीकडे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत अशा शब्दात विरोधकांनी भाजपला घेरलंय. नेहमी हरियाणासोबत महाराष्ट्राची निवडणूक होत असते, मात्र यावेळेस हे टाळल्यामुळे विरोधकांनी भाजपला घेरलं. त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. मोदी म्हणतात वन नेशन वन इलेक्शन, हरियाणा सोबत महाराष्ट्राचं का नाही इलेक्शन? पवार राऊतांचा मोदींवर निशाणा. पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा लाल किल्ल्यावरून वन नेशन वन इलेक्शनचा नारा दिला. भारत के संसाधनों का सर्वाधिक उपयोग जनसामान्य के लिए हो, उसके लिए वन नेशन वन इलेक्शन के सपने को साकार करने के लिए हमें आगे आना चाहिए. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या, मात्र यातून महाराष्ट्र आणि झारखंडला वगळण्यात आलं. दरवेळी या चार राज्यांच्या निवडणुका सोबत घेतल्या जातात, त्यामुळे विरोधकांना आयतक कोलित मिळालं. वन नेशन वन इलेक्शन साठी आग्रह धरणारे पंतप्रधान चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत असा टोला शरद पवारांनी मोदींना लगावला. तर मोदी लाल किल्ल्यावरून खोटं बोलत असल्याचा घणाघात संजय राऊतांनी लगावलाय. जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झाली, हरियाणाची झाली, झारखंड आणि महाराष्ट्राची झाली, सगळ्या देशात एका वेळी निवडणुका घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोधाभास आहे. नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात वन नेशन वन इलेक्शन. काय वन नेशन वन इलेक्शन? ते चार राज्यातल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. या चार राज्यांच्या निवडणुका घ्या करा मागणी देवेंद्र फडणवीसांनी. मोदी खोटं बोलतात लाल किल्ल्यावरून. देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यानं निवडणुकीवरील खर्च कमी होणार आहे. आचारसंहितेमुळे विकास कामांवरही परिणाम होत असल्याचा दावा भाजप वारंवार करते. जगातील अनेक देशांमध्ये एकाच वेळी निवडणुका होतात. स्वीडनमध्ये दर चार वर्षांनी सार्वत्रिक निवडणुकांसोबत राज्य आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेतल्या जातात. दक्षिण आफ्रिकेत सार्वत्रिक निवडणुका आणि राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी होतात. त्याशिवाय ब्राझील, फिलिपिन्स, बोलोव्हिया, कोलंबिया, कोस्टारिका, ग्वाटेमाला, गयाना आणि होंडुरास या देशांमध्येही एकाच वेळी निवडणुका होतात. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पिछेहाट झाल्यानं महायुतीनं धसका घेतलाय, त्यामुळे निवडणूक लांबवण्याचा घाट घातला जातोय असा आरोप होतोय. मात्र यामुळे वन नेशन वन इलेक्शनचा नारा देणाऱ्या भाजपला घेरण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.